नमस्कार, मी प्राची साळुंखे। पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या खास शो मध्ये आपलं स्वागत। कोरोनाचं संकट येऊन 1.5 वर्ष होत आलंय। खूप काही हिरावून नेणाऱ्या या संकट काळात जगण्याचं बळ देणाऱ्या सकारात्मक बातम्याही घडत आहेत आणि अशा सकारात्मक बातम्या आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। चला तर मग बघूयात जगण्याची उमेद देणाऱ्या पॉझिटिव्ह न्यूज। कोरोनाच्या संकटात जागतिक रक्तदाता दिनाचं महत्व अधोरेखित झालंय। कारण आपल्या देशात 120 कोटी लोकसंख्या असूनही केवळ 1.20 कोटी लिटर रक्त संकलित होत आहे। रक्त न मिळाल्यानं 15-20% लोकांचे मृत्यू होत आहेत। देशात फक्त 0.6% लोक रक्तदान करतात। मात्र या परिस्थितीतही काही आशेचे किरण देखील आहेत। पिंपरी चिंचवड मधल्या तांभणकर कुटुंबानं तब्बल 250 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलंय आणि हे कसं शक्य झालंय तांभणकर कुटुंबाला हे पाहण्यासाठी थेट जाऊया पिंपरी चिंचवड मध्ये। रक्तदान करणारे हे आहेत संतोष तांभणकर। जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं संतोष तांभणकर रक्तदान करतायत। मात्र रक्तदान करण्यासाठी त्यांना कोणत्याही दिनाची तशी आवश्यकता नसते, कारण संतोष तांभणकर यांनी आत्तापर्यंत तब्बल 158 वेळा रक्तदान केलंय। रक्तदानाच्या या श्रेष्ठ दानामध्ये त्यांची पत्नीही मागे नाही। पतीला साथ देत वर्षा तांभणकर यांनीही आत्तापर्यंत 65 वेळा रक्तदान केलंय। आपण कुणाच्या तरी उपयोगी पडू शकतो यापेक्षा आनंदाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही असं या दाम्पत्यांनी सांगितलं। रक्तदान मी करत राहिलो, मग त्यावेळेला मी असंही फार काही विचार केलाय, काही वेळेला 2 महिन्यांनी सुद्धा रक्तदान झालं, मग त्यावेळेला 3 महिने झालेत का नाही असा विचार केला गेला नाही। आता जरूर आहे, चला आणि आपण स्ट्रॉंग आहोत। बरं, तर हिमोग्लोबिन भरलं, हे भरलं, रक्तदान केलं, त्यामुळं अहो वर्षातून 4 वेळा काय म्हणताय, किती वेळा 5-5 वेळा रक्तदान झालंय, आवश्यकता आहे, चला मग त्याच्यामुळे माझी संख्याही झाली। हळूहळू मी त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा शक्य असेल त्या त्यावेळेला जाऊन रक्तदान करत होते आणि महिलांनी त्याच्यासाठी मागे राहायची काही गरज नाही। व्यवस्थित आहार, हिमोग्लोबिन भरलं तर रक्तदानामुळे त्यांचंही रक्त नवीन शरीरात तयार होतं। तांभणकर दाम्पत्याचा हा रक्तदानाचा वसा त्यांचा मुलगा राहुल यानंही घेतलाय। आई वडिलांप्रमाणेच राहुलही रक्तदान करतो। आत्तापर्यंत राहुलनं 25 वेळा रक्तदान केलंय। रक्तदानासाठी राहुल त्याच्या मित्रांनाही प्रवृत्त करत असतो। पहिल्यांदा जेव्हा मी रक्तदान करायला गेलो त्यावेळेला मनात कुठलेही प्रश्न नव्हते, कुठलीही भीती नव्हती। हां, एक उत्सुकता होती जास्त की हां आपल्याला रक्तदान केल्यानंतर कसं वाटेल किंवा काय होईल, हा एक थोडासा हे होतं, उत्सुकता जास्त होती। विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी मानवी रक्ताचा एक थेंबही तयार करू शकत नाही। अशा वेळी माणूसच माणसाच्या कामी येतो। निसर्गानं सर्वांमध्येच रक्ताचं नातं निर्माण केलंय आणि रक्तदानाच्या माध्यमातून माणुसकी जपण्याची संधी आपल्याला मिळाली आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही। आपण दान केलेल्या रक्तातून अनेक घटक बाजूला काढले जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने आरबीसी, प्लेटलेट आणि प्लाझ्माचा समावेश आहे। म्हणजे आपण एकदा रक्तदान केलं की एकाच वेळी तिघांचे प्राण वाचवू शकतो आणि म्हणूनच रक्तदानाला श्रेष्ठ दान म्हटलं जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवाळेचं, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।